मणिपूरच्या लज्जास्पद घटनेनं संपूर्ण देश संतप्त झाला आहे। मणिपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने देशभर या घटनेचा निषेध केला जात असताना या घटनेच्या निषेधार्थ मनमाड शहरात परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज धरणे आंदोलन केले होते। या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ आरोपींना अटक करावी व कठोर शासन करावे यासाठी आज मनमाड येथील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांमार्फत धरणे आंदोलन करून मणिपूर सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। जिंदाबाद मणिपूर सरकारचा निषेध असो, मणिपूर सरकारचा निषेध असो, मणिपूर सरकारचा निषेध असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। विजय भाजपची सत्ता आहे, भाजपचा मुख्यमंत्री आहे तिथे, आणि त्याला मानणारे जे लोक आहेत, त्या पक्षाला मानणारे लोक आहेत, त्यांनी या आदिवासींवर अन्याय अत्याचार केलं, निमित्त राखीव जागांचं झालं। म्हणून खऱ्या अर्थाने की जाती होत आहे तिथे आम्ही आले आणि मोजून मोजून निवडून निवडून एक आहे का कुकी समाजाच्या एकेका माणसाला स्त्रियांना मारलं गेलं, ठेचलं गेलं, ठार केलं गेलं। बहिणी समोर भावाचा मर्दर होतो, भावाची हत्या केली जाते, भावाच्या समोर बहिणीवर बलात्कार होतात, आमची संस्कृती महान म्हणणारे हेच करतात असं, हे म्हणतात आमची संस्कृती महान आहे। आम्ही असं जगाला दाखवतोय, आमचा देशाचा पंतप्रधान अमेरिकेत जाऊन भोगा भोंगा बघतो, मोठ्यांच्या वाटा करतो, आणि इथे तुमच्या आमच्या दलित बहिणींच्या आमदार लुटली जाते, खून पाडली जाते, हत्या केली जाते। किती वेळ मिळतो? 26 सेकंद, फक्त 26 सेकंद आमचा पंतप्रधान याच्यावर होतो, याच्या सारखी शर्मेची बाब कोणती नाही। काय तुम्ही आम्हाला दलित आदिवासींना अल्पसंख्याकांना महिला मुस्लिमांना जीव नाही का, ती माणसं नाहीत का? आजकाल जमाना असा चाललेला आहे की या सगळ्या दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांना दुय्यम देखायचं, तुच्छ देखायचं, किड्या मकोड्यासारखं त्यांना वागवलं जात आहे, त्यांची खून त्यांची हत्या केली जाते, सर्व क्षेत्रातलं या सर्वांना बायकॉट केलं जाते, बाहेर टाकले जाते। चातुर्वण्यम मयासृष्टम, चातुर्वण्यम मयासृष्टम गुणकर्मे विभागशः, असं जे भगवद्गीतेच्या मार्फत मनुस्मृतीच्या मार्फत बिंबवलं जात आहे तेच मनुस्मृतीचे चातुर्वण्यचे उच्च नीतीचे कायदे। आजचा देशाचा सत्ताधारी पक्ष आपल्यावर लादू पाहत आहे आणि याला सगळ्यात जास्त बळी हा याच लोकांचा जाणार आहे, दलितांचे जातील, आदिवासींचे जातील, महिलांचे बळी जाणार आहे, परंतु कोणी चांदी कोणच येणार आहे। या ठिकाणी जे आंदोलन केले झालेलं आहे ते मणिपूर येथील जी घटना झालेली आहे, ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहे, त्यांना विवस्त्र करून त्यांची भिंड काढली गेलेली आहे, त्या विरोधात आम्ही हा निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे आणि आमचा खरोखरच जाहीर निषेध आहे या गोष्टीसाठी की सगळं काही जरी झालं देशामध्ये किंवा इतर ठिकाणी काही जरी घटना घडल्या तर केंद्र महिला का केली जाते, महिलांवरच का अत्याचार केले जातात, आणि ज्या आरोपी आहेत जे त्यांना तशी शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांनासुद्धा विवस्त्र करून हँटरनी मारायला पाहिजे, चपकाचे सपके द्यायला पाहिजे आणि ते चपकाचे सपके आम्ही महिलांनी मारायला पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे। आणि या घटनेचा आम्ही सगळ्या महिला मनमाडच्या पूर्ण महिला बचाव समितीच्या महिला आघाडी सगळ्यातर्फे मी तीव्र निषेध करते। धन्यवाद। काय नाव? सुषमा। कुठल्या समाजाने निर्माण केलेला आहे, कुठल्या पक्षाने निर्माण केलेला आहे, जेणेकरून या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, समाजामध्ये जाते तसं ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्या अशा व्यक्तीचं अशा समाजामध्ये घडलेल्या व्यक्तीचं त्या पक्षाचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो। आणि आपण सर्व पुण्य जीवकृती आहात, आपण पहिलं पाऊल उचललेलं आहे, यशस्वी पाऊल उचललेलं आहे, परंतु याच्यामध्ये अजून अत्यंत निर्माण व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय जय महाराज। मणिपूरमध्ये जमावाने 2 महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली होती, इतकेच नाही तर या 2 महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार देखील केला होता। 4 मे 2023 रोजी मणिपूरच्या थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली होती।
या घटनेचा व्हिडिओ आत्ता व्हायरल होत आहे। या व्हिडिओत महिलांसोबत झालेल्या अत्याचार आणि हिंसेने संपूर्ण देश हादरला आहे। या घटनेनंतर आरोपींना पाठीशी घालून मोकाट सोडण्यात आले होते। यासाठी मणिपूरमध्ये आंदोलन सुरू होते, मात्र राज्य सरकार व केंद्र सरकारने या घटनेची दखल न घेतल्याने मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू होता। मात्र या घटनेची गंभीर दखल घेऊन फरार आरोपींना तात्काळ अटक करावी व कठोर शासन करावे यासाठी आज मनमाड येथील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांमार्फत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मनमाड शहरातील परिवर्तनवादी विचारसरणी असलेल्या अनेक संघटनांनी सहभाग नोंदवला होता। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रपती यांना निवेदन देखील पाठवण्यात आले आहे। मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडिओ बुधवारी 19 जुलै रोजी समाज माध्यमात व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। या प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे। महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या या भीषण घटनेचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे। तर समाजात घडणाऱ्या अशा हिंसाचाराच्या घटनेचा सर्वाधिक फटका महिला आणि लहान मुलांना बसत आहे, हे पण खरं आहे। मनमाळवरून आवेश कुरेशी, विकास समाचार।